महाराज की जय। भवानी सगळ्यांना मनापासून धन्यवाद। भर तळपत्या उन्हामध्ये आपण स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेमध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी झालात आणि स्वातंत्र्यवीरांवरचं प्रेम आपण व्यक्त केलं, त्याबद्दल मी आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, आपले सगळ्यांचं अभिनंदन करतो। अरे कृणाल पाटील, 5 तास आपल्या उन्हामध्ये त्या गाडीवर बसले, त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो। म्हणजे हिंदुस्तान मैदान में सावरकर के सम्मान में, सावरकर जी के सम्मान में स्वातंत्र्य वीरांचा, सावरकरांचा सकाळी 10 वाजल्यापासून ही गौरव यात्रा सुरू झाली। वीर सावरकर गौरव अगदी लहानांपासून तरुणांपासून अबाल वृद्धांपर्यंत महिलांपर्यंत सगळे लोक स्वातंत्र्य वीरांवर प्रेम करणारे सर्व नागरिक यामध्ये सहभागी झाले। मी त्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो। खरं म्हणजे ही प्रचंड अशी मोठी गौरव यात्रा निघाली। मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यवीर गौरव यात्रा काढण्याचा निर्णय आपण घेतला आणि मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आठवडाभर ही गौरव यात्रा अगदी गावागावात, खेड्यापाड्यात, शहरात, प्रत्येक विधानसभा मतदारसंघ, जिल्ह्यात, तालुक्यात सगळीकडे फिरणार आहे आणि सावरकरांवरचं प्रेम आणि त्यांचं काम, त्याचं कर्तृत्व, त्यांची देशभक्ती, त्यांचं जाज्वल्य हिंदुत्व आणि देशासाठी त्यांनी केलेला त्याग, हे सगळं जे आहे त्यांचा इतिहास घराघरात गौरव यात्रा ठरेल। खरं म्हणजे सकाळपासून आम्ही या स्वागत यात्रेमध्ये, या गौरव यात्रेमध्ये आपण सहभागी झालेलो आहोत। या ठिकाणी उत्स्फूर्त असा नागरिकांचा प्रतिसाद ठिकठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्यामधून सावरकरांच्या वरचं प्रेम व्यक्त होताना दिसतंय। पण त्याचबरोबर सावरकर यांचा त्याग, बलिदान यांना विसरून जे वारंवार त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करतायत, त्यांच्या बाबतीत चीड देखील व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे। खरं म्हणजे स्वातंत्र्यवीरांनी ज्या सेल्युलर जेलमध्ये त्याची प्रतिकृती आपण केली होती, काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, त्यांना घाण्याला झुंपलं, मी यांना सांगू इच्छितो एक दिवस तरी तुम्हाला हिम्मत आहे तुमच्यामध्ये की सेल्युलर जेलमध्ये राहण्याची आणि त्या यातना भोगण्याची? खरं म्हणजे स्वातंत्र्यवीरांचा अपमान जो आहे संपूर्ण देशाचा अपमान आहे, देशवासियांचा अपमान आहे आणि म्हणून या राहुल गांधी आणि अशा प्रवृत्तींचा मी जाहीर धिक्कार करतो, जाहीर निंदा करतो, जाहीर निषेध करतो। खरं म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अशा अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या जीवनाचं बलिदान दिलं, आपल्या प्राणांचं बलिदान दिलं आणि त्याचमुळे आपण स्वातंत्र्य उपभोगतो आहोत आणि स्वातंत्र्यानंतर या देशाला या ठिकाणी पुढे नेण्याचं काम या राज्यातल्या, महाराष्ट्रातल्या, देशातल्या जनतेने केलं आणि खऱ्या अर्थाने सावरकर हे प्रखर हिंदुत्ववादी होते, प्रखर देशभक्त होते, प्रखर राष्ट्रभक्त होते। त्यांनी स्वातंत्र्यासाठी ज्या काय हाल, अपेष्टा, यातना भोगल्यात त्यांचं कार्य, कर्तृत्व
मगाशी मी म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी गावागावात सर्व दूर पोहोचवण्यासाठी गौरव यात्रा आहे आणि म्हणून आपल्याला मला सांगायला या ठिकाणी खरं म्हणजे अभिमानही वाटतो की ज्या वेळेस 2000 यापूर्वी हिंदुत्व शब्द उच्चारण्याला देखील लोक कचरत होते हिंदुत्व राष्ट्रीयत्व म्हणजे जणू काही इतर धर्मियांच्या विरुद्ध काही तो अर्थ काढण्याचा प्रयत्न काही लोक जाणीवपूर्वक करत होते आणि हिंदुत्वाबद्दल खोट्या बातम्या अफवा पसरवण्याचं देखील काम काही लोक जाणीवपूर्वक करत होते परंतु जेव्हा 2014 साली या देशामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार हिंदुत्ववादी सरकार या ठिकाणी स्थापन झाल्यानंतर पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मान सन्मान जागृत झाला आणि जाणीवपूर्वक म्हणूनच या ठिकाणी हिंदुत्वाला बदनाम करण्याचं काम काही लोक करतात आणि म्हणून स्वातंत्र्यवीरांचे प्रखर हिंदुत्ववादी त्यांचे विचार रोखण्याचं काही लोक जाणीवपूर्वक प्रयत्न करतात परंतु आता या देशातला हिंदू जागृत झालेला आहे हिंदू सक्रिय झालेला आहे आपण कुठल्याही धर्मियांच्या विरुद्ध नाही या देशामध्ये सर्व धर्मीय या राज्यामध्ये सर्व धर्मीय गुण्यागोविंदाला राहतात परंतु काही लोक जाणीवपूर्वक अशा प्रकारचा प्रयत्न करतायत म्हणून वारंवार सावरकरांचा अपमान करण्याचं पाप हे लोक करतायत आणि म्हणून त्यांना सडेतोड उत्तर द्यायचं ना आणि म्हणून त्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी त्यांची जागा दाखवण्यासाठी ही सावरकर गौरव यात्रा आपण काढलेली आहे मला या ठिकाणी अभिमान वाटतो जेव्हा हिंदू म्हणून नाव घ्यायला लोक घाबरत होते त्यावेळेस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी गर्व से कहो हम हिंदू हा नारा दिला आणि ज्या मणिशंकर अय्यर या काँग्रेसच्या मंत्र्याने जेव्हा सावरकरांचा अपमान केला त्यावेळेस रस्त्यावर उतरून बाळासाहेबांनी त्याला जोडे हाणण्याचं काम केलं हे देखील या सगळ्या हिंदुस्थानातल्या राज्यातल्या जनतेला माहीत आहे दुर्दैवाने त्यांचा वारसा सांगणारे लोक ज्यांनी राहुल गांधी यांनी काँग्रेसने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर सावरकरांचा अपमान करण्याचं पाप केलं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचं पाप या ठिकाणी करतात हे या राज्याचं आणि या देशाचं दुर्दैव आहे आणि म्हणून त्यांचा निषेध करावा तेवढा थोडा आहे या महाराष्ट्रातली देशातली जनता शून्य आहे आणि म्हणून सावरकरांचा अपमान कोणी खपवून घेणार नाही याची सुरुवात या गौरव यात्रेमधून सुरू झालेली आहे एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मनापासून मी या ठिकाणी धन्यवाद देतो या राज्यातलं सरकार जे आहे हे बाळासाहेबांच्या विचाराचं हिंदुत्वाच्या विचाराचं शिवसेना भाजपा युतीचं सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार स्थापन झालेलं आहे त्यामुळे या सरकारमधला कोणीही मुख्यमंत्री असू द्या नाही तर आमदार असू द्या कोणीही सावरकरांचा अपमान खपवून घेणार नाही आणि म्हणून मी स्वतः मुख्यमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्रजी स्वतः या गौरव यात्रेमध्ये आम्ही सामील झालेलो आहोत प्रखर देशभक्ती सावरकरांच्या वरची व्यक्त करण्याचं काम आपण आज केलंय त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपले आभार मानतो आणि या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा समारोप या ठिकाणी झाला असं मी तीन विधानसभेच्या या गौरव यात्रेत आपण सहभागी झालात आता दुपारनंतर कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघामध्ये देखील ही गौरव यात्रा 4 सुरू होणार आहे असा कार्यक्रम 8 ते 10 या संपूर्ण राज्यामध्ये सुरू राहणार आहे आणि यामुळेच खऱ्या अर्थाने ही गौरव यात्रा सावरकरांवर प्रेम व्यक्त करणारी श्रद्धा व्यक्त करणारी देशभक्ती राष्ट्रप्रेम व्यक्त करणारी गौरव यात्रा आहे त्यामध्ये आपण सामील झाला त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र